आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हमालांवर अन्याय कराल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, इचलकरंजीत राष्ट्रवादी कामगार संघटना कडाडली, मोर्चानं दिलं निवेदन. राष्ट्रवादी कामगार संघटनेने इचलकरंजीच्या कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला आणि संताप ही व्यक्त केला. इचलकरंजी शहरातील प्रमुख मार्गावरून प्रचंड घोषणा देत राष्ट्रवादी कामगार संघटनेनं मोर्चा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आणला आणि येथील परिसर घोषणांनी दणाणून सोडला. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आहे आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, होय काम बंद ठेवून आंदोलन करणार, अशा मोठ्या घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या. 10 टनाला 1800 रुपये हमाली मिळावी, 2500 किलोच्या बॅगला 10 टनाप्रमाणे 2100 रुपये प्रमाणे हमाली मिळावी, हमाली वाहतूक 16 फुटापर्यंतच्या भाड्यानंतर 15 रुपये प्रमाणे वाढ मिळावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व मिश्रीलाल जाजू, बाबासाहेब खडतरे, अर्जुन गणेकर, अशोक वडर, राजपाल लोंढे, रवी पाटील, दयानंद सोनवणे यांनी केलं होतं. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. 80 कामगार म्हणजे हमाल हे असंघटित आहेत, यांची मजुरी 7 वर्षापूर्वी वाढली होती, 7 वर्षात 1 पैसाही मजुरी वाढ झाली नाही. वारंवार आम्ही निवेदन देऊनही आमच्या दखल घेतली गेली नाही, म्हणून आज आम्ही 6 तारखेपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे. आज 7वा दिवस आहे. आज त्यांनी मीटिंग बोलवली होती पण अधिकारी वर्ग इथं हजर नाही, म्हणून त्यांनी 14 तारखेला बुधवारी 4 वाजता मीटिंग बोलवलेली आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला 800 रुपये आता मजुरी मिळत होती, 7 वर्ष झाल्यामुळं आता ती आम्हाला 1800 रुपये केली पाहिजे. आणखीन छोट्या मोठ्या मागण्या म्हणजे त्याचं जे अंतर असतं आहे, काही साइजिंगमध्ये 100 फूट जावं लागतं आहे, काही साइजिंगमध्ये माडीवर जावं लागतं आहे, त्याचे योग्य ते दर एकमेकाच्या सल्ल्यानं ठरवण्यासाठी आमची सातत्यानं मागणी आहे. तीसुद्धा मागणी या आंदोलनातून भेटून आम्ही नेणार आहे आणि येत्या 14 तारखेला या सगळ्या मागण्या आम्ही सरकार दरबारी जोरदारपणे मांडणार आहे. आणि जर व्यापारी त्या दिवशी आले नाही आणि आमची मजुरी वाढ झाली नाही तर आम्ही हे बंद बेमुदत बंद आम्ही असंच चालू ठेवणार आहे.